हॅलो फ्रेंड्स, तर कालच्या व्लॉगमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला होता आमच्या लग्नाचा फर्स्ट पार्ट. तर त्यानंतर हा आहे सेकंड पार्ट. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल, नसेल तर नक्की पहा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यानंतर हा दिवस आहे 30 जानेवारी 2012. तर सकाळची वेळ आहे इथे, इथे हळदी चाललेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. तर हळदीचा कार्यक्रम मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलेलं होतं आमच्या लग्नामध्ये, तुम्ही इथे पाहू शकताच. या माझ्या बहिणी आहेत, चुलत बहिणी. तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. या आहेत सासूबाई, ते ओटी वगैरे भरत आहेत, हळदीची साडी दिली त्यांनी. त्यानंतर आईचीही ओटी भरली. त्यानंतर ही आहे यांची हळद, त्यांच्याकडची हळद. तर सगळ्याजणी त्यांना आधी औक्षण वगैरे करून त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होत आहे. तर बघा, हे असं बघायला खूप म्हणजे वेगळं वाटतं, छान वाटतं. खूप इतक्या वर्षांनी आपण बघत असतो आणि आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, त्यामुळे कधीही पाहू शकतो आम्ही किंवा तुम्ही. त्यामुळे खूप म्हणजे बरं झालं हे की यूट्यूब एक छान प्लॅटफॉर्म आहे की आपल्या आठवणी आपण इथे स्टोअर करून ठेवू शकतो. तर हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तयार झालो मुख्य कार्यक्रमासाठी. त्यानंतर इथे रुखवत मांडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर खूप छान रुखवत दिलेला होता मला माझ्या लग्नामध्ये, तुम्ही ते पाहू शकता. बेड वगैरे आहे, त्यानंतर सगळं भांड्यांचं सेट वगैरे, सगळं जे छोट्या छोट्या गोष्टी असतात सगळं दिलेलं होतं. सगळेच आई वडील देत असतात आपापल्या परीने, जो तो करत असतो. आणि काय इच्छा असते की आपली मुलगी सुखात राहावी. त्यानंतर हे आहे रुखवत भोजन. तर अशा प्रकारे याच्यामध्ये फक्त नवऱ्या मुलाकडच्यांना, ठराविक जणांना अशा प्रकारे रुखवत भोजन दिलं जातं. तर तेच आहे, इथे भरवलं जातं सगळ्यांना. आणि तोपर्यंत मी इकडे तयार होत होते, जोपर्यंत रुखवताचं भोजन त्यांचं होत होतं. त्यानंतर लग्नाची वेळ आली. आय थिंक 11:15 काहीतरी मुहूर्त असेल, 11:15-11:30 दरम्यान. आणि सगळे पाहुणे जमलेले होते. तर माझा मामा मला घेऊन स्टेजवरती निघालेला होता. आता हा मामा नाही आहे, एक्सपायर झालेला आहे गेल्या वर्षी. तर खूप वाईट वाटतं आठवण झाल्यावर. तर ह्या मामाने मला स्टेजवरती आणलं आणि त्यानंतर अक्षदा चालू झालेल्या आहेत. तर मुहूर्त झाल्यानंतर इथे फोटोशूट थोडंसं, जे पाहुणे आलेले होते इथे, मैत्रिणी आहेत माझ्या, तर त्यांच्यासोबत फोटोशूट, आलेल्या काही पाहुण्यांसोबत फोटोशूट केलं. आणि त्यानंतर राहिलेले विधी पूर्ण केले, ते पुढे आहे, तुम्हाला दिसेलच. तर इथे फोटोशूट चालू आहे अशा प्रकारे. तर या आमच्या स्वातीताई आहेत आणि ही चैत्राली आहे. त्यानंतर मोठ्या ताई आहेत आणि हे इतर पाहुणे आहेत.
काही पाहुणे जेवण करत होते, तोपर्यंत इकडे आमचे विधी चाललेले होते, कन्यादान चालू आहे इथे। तर फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आधी कन्यादानाचा विधी केला, त्यानंतर पुढचे विधी। तर हे अशा प्रकारे बघा कंकण वगैरे बांधलं। तर कन्यादानानंतर इथे मंगळसूत्र वगैरे जोडवी घालण्याचा विधी इथे चाललेला होता। तरी आमच्या मोठ्या ताई आहेत, सारिका ताई, तर त्या गाठ मारत आहेत। त्यानंतर बघा इथे आईसोबत मावशी वगैरे बसलेल्या आहेत, वहिनी आहे, या वहिनीने मला मेकअप केलेला होता। तर अशा प्रकारे सगळे घरचेच पाहुणे आहेत आणि विधी बघत बसलेले आहेत खुर्चीवरती। त्यानंतर इथे कानपिळीचा विधी चाललेला आहे। हा आहे माझा मामे भाऊ, तर ज्या मामाने मला स्टेजवर आणलेलं होतं ना, त्या मामाचा हा मुलगा आहे। सख्खा भाऊ नाही आहे, त्यामुळे यालाच मी म्हणजे सख्खा भाऊ असं मानते। तर अशा प्रकारे कानपेईचा मान त्याला होता। त्यानंतर आता गौरांगची मुंज झाली, त्यावेळेलासुद्धा यानेच गौरांगला मामा म्हणून म्हणजे घेतलेलं होतं, किंवा मामाचा मान त्यालाच दिलेला होता। तर इथे सप्तपदी चाललेला आहे बघा। त्यानंतर आता इथे सुनमुखचा कार्यक्रम चाललेला आहे। आरशामध्ये सुनेचं तोंड बघायचं असतं सासूबाईंनी आणि केस वगैरे विंचरायचे असतात, तर हा छोटासा विधी इथे चालू आहे। आणि इथे त्यानंतर लक्ष्मीहार वगैरे घातलेला होता मला मोत्यांचा। तर इथे जे सगळे आमच्याकडचे म्हणजे सासरकडचे जे सगळे लोक असतात, त्यांच्या डोक्यावरती अशा प्रकारे दिवे ठेवून त्यांनी अक्षदा टाकायचे असतात उलट्यावरती, तुम्ही पाहू शकता त्यानुसार। तर इथे सगळे देशपांड्यांचे लोक बसलेले आहेत आणि अशा प्रकारे हा विधी चाललेला आहे। आई बाबा माझे त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती अशा प्रकारे दिवे ठेवून ते अक्षदा ठेवत म्हणजे अक्षदा उलट्या वाहत आहेत। तर असतात एक एक म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धती असतातच, त्यानुसार ही एक पद्धत आहे। त्यानंतर इथे आहेर दिलेला आहे आईने सासूबाईंना, आणि हे जे काका आहेत यांनी आमचं लग्न जमवलेलं आहे, हे आहेत तात्या, ते पण देशपांडेच आहेत। तर त्यानंतर इथे सगळे आम्ही राहिलेले आता जेवण करायला बसलेलो होतो। सगळे पाहुणे वगैरे सगळे विधी झाल्यानंतर पाहुणे गेल्यानंतर तर अशा प्रकारे सगळ्या राहिलेल्या पंक्ती म्हणजे घरचीच लोक होते सगळे, अगदी जवळचे ते सगळे नंतर बसलेले होते। आणि ही आहे लास्टची आमची पंगत। We'll be right back.
आणि लास्टला बघा इथे सगळं झाल्यानंतर यांच्यासोबत फोटो राहिलेले होते, मामा मामी वगैरे, तर ते त्यांच्यासोबत फोटोशूट चाललेलं होतं. तर अगदी सगळं नाही मी दाखवलेलं, बघा जवळजवळ 2-2.5 तासाची काहीतरी सीडी आहे आणि फक्त तुम्हाला 20 मिनिटात दाखवली आहे. म्हणजे कालचा व्हिडिओ एक 6 मिनिटाचा असेल, 6 का 8 मिनिटाचा झाला आहे आणि हा एक 12 मिनिटाचा, असं मिळून 20 मिनिटात तुम्हाला पूर्ण 2.5 तासाची सीडी दाखवलेली आहे. तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.